बांबू महान्यूज़ शेयर करा, सब्सक्राइब करा। बांबू महान्यूज़ शेयर करा, सब्सक्राइब करा। बांबू महान्यूज़ शेयर करा, सब्सक्राइब करा। नमस्कार, मी पाटलो पाटील, बांबू महान्यूजमध्ये आपले सर्वांचं स्वागत। आज एक बांबू प्रेमीसाठी विशेष आणि आनंदाची गोष्ट सांगतो की आपण नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सीमाताई वळवी यांच्याशी बोलणार आहोत आणि विशेषतः नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे कार्य आहे त्याचं ते वाखाणण्यासारखं आहे आणि त्याच्यामध्ये बांबूच्या दृष्टीने काही करता येईल का। काहीबरोबर सरोजिनी पाटील आहेत, ज्या बांबू महान्यूजच्या को फाउंडर आहेत। ताई नमस्कार। सीमा वळवी, नंदुरबारची जिल्हा परिषद अध्यक्ष। आणि नंदुरबार जिल्हा म्हटला तर खास करून आपला नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे आणि इथे सातपुड्याचं जे काही डोंगर आम्हाला लाभलेलं आहे हे खरं तर आदिवासींसाठी खूप मोठं वरदान आहे, कारण की आमचा आदिवासी बहुताल भाग हा दुर्गम भागात या सातपुड्याच्या पायथ्याशी राहत आलेला आहे आणि याच्यामध्ये जे काही आदिवासींची उपजीविका असते ती म्हणजे जे काही वनांपासून जे काही आम्हाला धन मिळत असतं, वनसंपत्ती जी असते ती खास करून आदिवासींसाठी खूप मोठं वरदान आहे आणि अशा या वरदानामुळे आम्ही वर्षानुवर्षे या जंगलाची सेवा, जंगलाचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील आहोत। परंतु आज जर आपण बघितलं तर जागतिक तापमानवाढ हा खूप मोठा विषय पूर्ण जगामध्ये आपल्याला भेडसावतो आहे। जे काही वातावरणामध्ये बदल होत आहेत ते आपण सगळे अनुभवतो आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये आपण जास्तीत जास्त सगळ्या लोकांनी जर वन संवर्धन केलं, पर्यावरणाचं चांगलं संवर्धन केलं तर आपल्या सगळ्यांचं जे काय आयुष्य आहे ते पुढेसुद्धा चांगलं जाईल। म्हणून आपण सगळ्यांनी झाडे लावा आणि झाडे जगवा या युक्तीनुसार जास्तीत जास्त प्रयत्न करून वन संवर्धन केलं पाहिजे आणि सगळ्या प्रकारची झाडं ही उपयोगी असतातच, परंतु बांबू लागवडीचं महत्त्व आहे ते खूप मोठं आहे, कारण की बांबू हे जे काही वृक्ष आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती लोकांना सगळ्या प्रकारे त्याचा उपयोग होऊ शकतो। जे बांबूपासून ज्या काही वस्तू बनवू शकतो आपण त्या घरातल्या म्हणा किंवा सगळ्या प्रकारच्या वस्तू आपल्याला उपयोगात येऊ शकतात आणि जो काही प्लॅस्टिकला एक पर्याय म्हणून म्हणजे प्लॅस्टिकच्या वस्तूंपासून जे काय प्रदूषण होत असतं ते न होता आपण जर बांबूकडे वळलो तर नक्कीच एक चांगला फायदा आपल्या सगळ्यांना होऊ शकतो आणि जे बांबूमुळे पर्यावरणाचा समतोलसुद्धा चांगल्या प्रकारे राखला जाऊ शकतो। की बांबूमध्ये जी काही पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते ती इतर झाडांपेक्षा चांगली असते, त्याच्यामुळे जे काही माती वाहून जाण्याचं प्रमाण असतं डोंगर भागामध्ये ते सुद्धा कमी होऊ शकतं आणि चांगल्या प्रकारे आपण पर्यावरणाचा समतोल राखू शकतो। म्हणून जास्तीत जास्त बांबू लागवड करून आपण आपल्या जीवन जगण्याचं साधनसुद्धा त्याला बनवू शकतात असं या प्रकारे मी आपल्या सगळ्यांना सांगू शकते आणि आपल्या या बांबू न्यूज चॅनलसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद।